समाजात राहत असताना विद्यार्थी दशेतच त्यांच्यावर सामाजिक भावना व जाणीवांची संस्कार व्हावे या उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी गावाच्या विकासासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कार्य करावे असा मोलाचा सल्ला द्वाराचार्य डॉक्टर रामकृष्ण दाजी महाराज लहवितकर यांनी दिला. विद्यार्थ्याला सामाजिक वैचारिक संस्कार लाभावेत, लोकांचं सुख दुःख त्यांना कळावं समजावं, लोकांच्या मूलभूत गरजा आवश्यकता विद्यार्थ्यांच्या ध्यानीमणी याव्यात म्हणून एखाद्या गावामध्ये एखाद्या वाडीमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांच्या किंवा कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली प्राचार्यांच्या नेतृत्वाखाली काही काम करावं अशा पद्धतीचा एक कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने विद्यापीठ माध्यमातून किंवा विद्यापीठ आयोगाच्या एकूण खर्चाला म्हणा कोणत्या तरी प्रकारच्या भूमिकेनं हा राबवला जातो. ज्ञानेश्वरने सांगितलं विद्यार्थ्यांनी काम केलंय त्याबद्दल दुमत असायचं, कारण करणारच आहात. स्वच्छता, आरोग्य, काही महत्त्वाची कामं तुम्ही तुमच्या माध्यमातून करणार आहात, पण देशाला गरज संस्काराची आणि संस्कृतीची आहे. आणि हा संस्कार शब्द आपण चांगल्या रीतीने अभ्यासावा, आपल्या आचरणात आणावा. हा देशामध्ये भ्रष्टाचार आणि व्यभिचार, आकाश फाटले आणि पेटले अशी आज वर्तमान परिस्थिती देशाची आहे. विद्यार्थी मित्रांना मुद्दा मी सांगतो की आरोग्य संघटनेचे आमच्याकडे निष्कर्ष आहेत, या देशामध्ये 3.5% तरुण रक्ताने बाधित आहे. त्याला जबाबदार कोण याचा विचार होणं आवश्यक आहे. तेव्हा इथे काही काम करण्याबरोबर आपण प्रबोधन स्वीकारावं हा एक महत्वाचा भाग आहे. ही संतांची भूमी आहे, पवित्र भूमी आहे, एक आदर्श भूमी आहे म्हणून महाराष्ट्र शासनाने एकमतानं या भूमीला तीर्थक्षेत्र म्हणून दर्जा दिला आहे. जेवढं देहू, पैठण, तेर, आरण अशा पद्धतीचा जो दर्जा दिला जातो तसा दर्जा महाराष्ट्र शासन इथं दिलेला आहे. आणि भारतामध्ये जे कुंभमेळे भरतात 13 आखाडे टिकून साधू लोकांचे तपस्व्यांचे, त्यापैकी सर्वांनी मिळून इथे द्वाराचार्यांची म्हणजे आपल्या सनातन वैदिक धर्माची एक मोठी परंपरा इथे पीठाच्या रूपानं, धर्मपीठाच्या रूपानं स्थापन केलेली आहे. त्या पीठावर मी आचार्य म्हणून काम बघतो. आचार्य म्हणजे अचिनोति शास्त्रार्थम, आचार स्थापयत्यपि स्वयं अप्याचरत्यस्तु आचार्य इति स्मृतः. आता मी त्याचा अर्थ सांगत नाही, पण इथे तुम्ही काही संस्कार घ्यावेत, विद्यार्थ्यांनी संस्कृती समजून घ्यावी, या गावचं प्रशासन कसं चालतं, ग्रामपंचायती चालते, सोसायटीचा कारभार कसा चालतो. इथे वयोवृद्ध तपोवृद्ध लोक एकत्र बसून हरिपाठ कसा करतात, प्रात काळामध्ये इथले वारकरी काकड आरती कशी करतात, इथल्या मंदिराची स्वच्छता कशी आहे, इथले ग्रामपंचायतीमध्ये कशा पद्धतीचं कामकाज चालतं, तिथले कर्मचारी कशा पद्धतीनं आपला एकूण महत्त्वाचा विचार मांडतात, हा सर्व भाग समजून घेणं हा एक अभ्यासाचा विषय आहे. देवाली कॅम्प येथील मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या श्रीमती विमलाबेन खेमजी तेजुकाया महाविद्यालयाच्या वतीने जनता विद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिराचा प्रारंभ लहवितकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाला. या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे सभापती माणिकराव बोरस्ते, संचालक सचिन पिंगळे, त्र्यंबकराव गायकवाड, पीबी गायधनी, सरपंच विमल मुठाळ, उपसरपंच ज्ञानेश्वर गायकवाड, प्राचार्य डॉक्टर विजय मेदने, दीपक बलकवडे, गजीराम मुठाळ, पीएल गायकवाड आदींसह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. मविप्र सभापती माणिकराव बोरस्ते, संचालक सचिन पिंगळे, ज्ञानेश्वर गायकवाड आदींची समयोचित भाषणे झाली. आम्ही करणार आहोत समाजाच्या साठी, आम्ही उभे राहणार आहोत, ही भावना तुमच्या माझ्यामध्ये या ठिकाणी रुजण्याचं काम या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय आणि होणार आहे. महाविद्यालयीन शिक्षणाचा खऱ्या अर्थानं महाविद्यालयीन शिक्षण आपण या ठिकाणी घेतोय,
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना नुसतं आता शिक्षण शिक्षण घेऊन या ठिकाणी उपयोगाचं नाही. नुसतं सर्टिफिकेट उद्याच्याला तुमच्या माझ्याकडे कॉमर्सचं आर्ट्सचं आणि सायन्सचं सर्टिफिकेट असून उद्याच्याला समाजामध्ये ताकपणानं जगण्याच्या संबंधाची भूमिका तुम्ही मी उद्याला घेऊ शकत नाही. तुम्ही मी तुमच्या पायावरती उभं राहायचं असेल, आपल्या कुटुंबाचं अर्थार्जन करायचं असेल, समाजामध्ये तुमचं काहीतरी एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून तुम्हाला पुढे जायचं असेल, समाजामध्ये तुमचं नेतृत्व राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक सगळ्या क्षेत्रामध्ये जर तुमचं नेतृत्व तुम्हाला उभं करायचं असेल तर सर्वांगीण शिक्षण हा खऱ्या अर्थानं महाविद्यालयीन शिक्षणाचा पाया आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला शिकायचंय, आपल्या लाईफ स्किल शिकायचे, आपल्याला सॉफ्ट स्किल शिकायचे. शेवटी लाईफ स्किल काय आहे? चार भिंतींच्या बाहेर जाऊन या ठिकाणी समाजामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य समाज नव्यानं काय करतोय समाजाच्या चालीरीती रूढी परंपरा हे आपल्याला तपासायच्या आहेत. नव्यानं त्यांच्या समोर काय भूमिका या ठिकाणी आपल्याला मांडायच्या आहेत. या ठिकाणी श्रम संस्कार आपण करणार आहोत. अंगाला या ठिकाणी काहीतरी वळण झालं पाहिजे, मनावरती चांगले संस्कार झाले पाहिजे म्हणून हे श्रम संस्कार शिबिर आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व जर आपल्याला घालवायचं असेल, उद्याच्याला समाजामध्ये या ठिकाणी पुढे जात असताना नेतृत्व करायचं असेल तर असल्या श्रम संस्कार शिबिरांची खऱ्या अर्थानं आज समाजाला या ठिकाणी गरज आहे. ते श्रम संस्कार शिबिर तुमच्या नशिबामध्ये आहे याचा सुद्धा मला विशेष असा आनंद आहे. आमच्या गावामध्ये खरं म्हणजे अनेक अडचणी आता गेल्या 5 वर्षामध्ये आमची ज्यावेळेस कार्यकारी मंडळ या ठिकाणी विमलताईंच्या नेतृत्वाखाली अस्तित्वात आलं, गावातील विविध विकास कामांच्या प्रस्तावांना खऱ्या अर्थानं आम्ही थोडाफार न्याय द्यायचा प्रयत्न केला. परंतु गेल्या वर्षभरात आम्हाला जी सर्वात ग्रामपंचायतच्या व्यतिरिक्त जी चांगली मदत झाली असं तर ती देवळाली कॅम्प महाविद्यालयाने आपल्या एनएसएसच्या टीमची झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार आहे. आमच्या स्मशानभूमीला जायला खऱ्या अर्थानं एक चांगला प्रकारचा रस्ता नव्हता सचिन भाऊ. ज्यावेळेस आम्ही शिबिराच्या माध्यमातून काय काय कामं करायच्या ज्यावेळेस गजेराम भाऊ शंकर भाऊ मुकुंद भाऊ आणि आम्ही सरांबरोबर चर्चा करत असताना आमच्या आमदार साथ्या देखील त्यावेळेस होते की काय काम करायचं, तर स्मशानभूमीचा रस्ता अतिशय चांगला म्हणजे ह्या मुलांनी जवळपास 3 ते 4 दिवस अतिशय चांगली मेहनत घेतली आणि एक चांगला दर्जाचा एक रेडीमेड असा एक रस्ता आम्हाला या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला. आमचं गाव कवर्ग दर्जाचं तीर्थक्षेत्र आहे. आमच्या गावामध्ये एक प्राचीन भारव होतं. अनेक वर्षांपासून हे भारव काही गोष्टींमुळे दादा थोडंसं बुजलं होतं मातीमुळे. या विद्यार्थ्यांनी ते भारव इतक्या छानपैकी मोकळं करून दिलं आणि एक तो नैसर्गिक त्या पाण्याचा झरा या ठिकाणी पुनश्चा आज व्हायला लागला आणि त्या भारवाचं देखील आता लवकरच आम्ही पुढच्या टप्प्यात काम करणार आहोत. गावामध्ये अनेक प्रकारच्या समस्या होत्या, त्यात स्वच्छता हा एक मोठा एक प्रश्न या ठिकाणी असतो. या विद्यार्थ्यांनी प्रत्येक गल्ली बोळात जाऊन या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं. स्वच्छतेच्या संदर्भात जर सांगायचं तर अक्षरशः काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी गटारी होत्या, त्या गटारी सुद्धा या मुलांनी स्वच्छ करून त्याच्या आजूबाजूचं गवत काढून सुद्धा अतिशय कुठल्याही प्रकारचं संकोच न बाळगता आमच्या गावाच्या स्वच्छतेला चांगल्या प्रकारे हातभार लावला. गावामध्ये महाविद्यालयाच्या वतीनं एनएसएस त्या टीमच्या वतीनं अनेक लोक उपयोगी कार्यक्रम देखील राबवले. त्यामध्ये विविध प्रकारची आरोग्य शिबिरं या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरं या ठिकाणी घेतली. या शिबिराच्या माध्यमातून अनेक नागरिकांना या ठिकाणी जवळपास 200 नागरिकांना ज्यावेळेस डोळ्यांची नेत्ररोग तपासणी त्यांनी केली आणि जवळपास दादा 50 ते 60 लोकांना मोफत चष्मे सुद्धा या ठिकाणी सरांनी आणि त्यांच्या टीमने आणि आमच्या इंजिनियर गायकवाड साहेब आमचे मविकचे ज्येष्ठ सभासद यांच्या माध्यमातून या ठिकाणी नागरिकांना त्याचा लाभ झाला. डेंटलचं सुद्धा एक युनिट या ठिकाणी दिवसभर आलेलं होतं. दंतरोग चिकित्सा सुद्धा चांगल्या प्रकारे या महाविद्यालयाच्या उपक्रमाच्या माध्यमातून राबवली गेली आणि अनेक नागरिकांनी देखील त्याचा लाभ घेतला. सन 1964 पासून राष्ट्रीय सेवा योजनेच्या उपक्रमाला सुरुवात झाली. या योजनेच्या माध्यमातून विविध विकास कामे झाली असल्याचे प्राचार्य डॉक्टर विजय मेदने यांनी सांगितले. गतवर्षी स्मशानभूमी रस्ता बनविण्यासोबत भरीव कामे करण्यात आली. यावर्षी बाजगिरा परिसराकडे जाणाऱ्या रस्त्याचे कच्चे काम विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करण्यात येईल. याशिवाय या 7 दिवसात स्वच्छ भारत स्वस्थ भारत आरोग्य तपासणी मतदान जनजागृती गांधी विचार शैक्षणिक सर्वेक्षण
ग्राम स्वच्छता, नेत्र तपासणी शिबिर, पर्यावरण संवर्धन, स्थानिक इतिहास लेखन असे विविध उपक्रम राबविणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शिबिर संयोजक प्राध्यापक मिलिंद ठाकरे यांनी प्रास्ताविक केले. प्राध्यापक सविता आहेर यांनी सूत्रसंचालन केले. प्राध्यापक सुरेखा पवार यांनी आभार मानले.